का कोणी परत येत नाही हिमालय पर्वतावरून काय आहे असे जे आपल्याला माहीत नाही चला जाणून घेऊ हिमालय पर्वत हिंदू धर्मातील सर्वात खास आणि पवित्र ठिकाणातील एक आहे या ठिकाणी विविध रस्ते दरलेले आहेत ज्यामुळे याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे आज आम्ही तुम्हाला हिमालय पर्वताशी संबंधित काही खास रस्ते सांगत आहोत जे फार कमी लोकांना माहीत आहे धार्मिक मान्यतेनुसार प्राचीन <गगाने> काळात हिमालयावर देवता वास्तव्य करत होते या ठिकाणीच ब्रह्मा विष्णू धार्मिक मान्यतेनुसार प्राचीन काळात हिमालयावर देवता वास्तव्य करत होते या ठिकाणीच ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांचे वास्तव्य होते आणि येथे चंदनकानन वनामध्ये इंद्रदेवाचे राज्य होते इंद्रदेवाच्या राज्याजवळच गंधर्व आणि यक्षांचे राज्य होते स्वर्गाची स्थिती दोन ठिकाणी सांगण्यात आली आहे पहिली हिमालयात आणि दुसरी कैलास पर्वतावर कैलास पर्वत महादेव शिवशंकरांचे स्थान म्हणून ओळखला जातो शिवपुराण स्कंदपुराण मत्स्यपुराण असे अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आला आहे अनेक पौराणिक मान्यतांप्रमाणे कैलास पर्वताजवळ कुबेर देवतेची नगरी आहे मृत्यूनंतर ज्या व्यक्तीने कर्म चांगले केले असेल त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळते असे मानले जाते जगातील जा सर्वात रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो रामायणात कैलास पर्वताचा उल्लेख आढळून येतो अनेक शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताबावर संशोधन केले अवकाश आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या या पर्वताजवळ चार दिशा येऊन मिळतात जाणकारांच्या मतानुसार जेथे ॲक्सिस मुंडीचे अस्तित्व आहे तेथे अलैकिक शक्ती आढळून येतात त्यामुळे कैलास पर्वतावर अद्भुत शक्तीचा वास असल्याचे मानले जाते या पर्वताच्या भोवती राहणाऱ्या भिक्षूंनी देखील या गोष्टीला दजेरा दिला आहे असून येथे राहण्याचे जीवनमान वेगळा फरक झाल्याचा अनुभव त्यांना आला आहे कैलास पर्वताचा आकार एखाद्या पॅरेमिडप्रमाणे आहे छोट छोट्या आकारातील तब्बल शंभर पॅरॅमिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे असे सांगितले जाते कैलास पर्वतावर काही वेळा सात प्रकारचे प्रकाशछटा दिसतात हे कैलास पर्वत सरोवराचे अजब रहस्य आहे मात्र नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तीमुळे या प्रकाशछटा वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतात आजपर्यंत खूपशा लोकांनी कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न केला आहे पण अजून कुणालाही हा पर्वत चढण्यामध्ये यश आलेलं नाही कारण येथे असते हे चुकीचे चु... भूल घालणारे आहेत त्यामुळे आजपर्यंत हे कोणीही जाणू शकले नाही की कैलास पर्वताचे शिखरावर नेमके काय आहे शास्त्रज्ञसुद्धा हे जाणून घेण्यास अपयशी ठरले आहेत असेच नवनवीन पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल ऐकून देखील दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील